बाप राहतो इकडे इकडे 200 चालतात घरी सून आहे पांडुरंग सगळ्याला सुखी ठेवा पाऊस पडो सगळं चांगलं व्हावं सगळ्यांनी काय अनुभव सांगाल तुमचा भगवंतानी सगळ्यांना सुखी द्यावं आणि अशीच प्रत्येकाच्या प्रत्येकाकडून वारी करून घ्यावी आणि हा आनंद प्रत्येकाला मिळावा हीच माझी अपेक्षा आहे. मंडळी रामकृष्ण हरी, मी सध्या बरडमध्ये आहे कारण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज बरड या गावामध्ये आहे आणि अनेक प्रेक्षकांना अनेकांना असा प्रश्न पडतो की एवढ्या लाखोच्या संख्येने माऊलीच्या सोहळ्यासोबत वारकरी दिंडीत पायी चालत असतात, त्यांच्या जेवणाची व्यवस्था काय असते कसं असते? तर आता संध्याकाळ झालेली आहे, लाईट नाही आहे, या ठिकाणी दिंडी मुक्कामी आहे, त्या दिंडीमध्ये आता स्वयंपाक सुरू आहे आणि जे वारकरी थकून भागून आलेले दिवसभर त्यांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी दिंडीकडून करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी मस्त ज्वारीच्या भाकरी दिसत आहेत, या ठिकाणी आजी भाकरी करतायत, आजी तिकडे भाकरी भाजत आहेत, त्यांच्याशी मी संवाद करणार आहे. आजी तुमचं नाव सांगा. शांताबाई. कितवी वारी तुमची? सहावी. सहावी वारी. हे तुम्ही स्वयंपाक करता? हो. किती भाकरी करता तुम्ही रोज? चार पायल्याच्या. बरं, म्हणजे भाकरी किती होतात त्याच्या चार पायल्याच्या? कोण मोजते? आम्ही का मोजतो का ते भाकरी? 100-200 भाकरी होतात. किती माणसं आहेत दिंडीमध्ये? 200. माऊली तुम्ही बोला, नाव सांगा तुमचं. मो नाव गयाबाई. गयाबाई. बरं आजी, तुम्ही किती करता भाकरी रोज दिवसाला? एवढ्या लागते तेवढ्या चार पायल्याच्या. चार पायल्याच्या म्हणजे किती? 100-200 भाकरी होत असते एकटे करता. वय काय तुमचं? मो असेल 60. घरी करता की नाही भाकरी? काय करू, घरी सून आहे. घरी सून आहे. बाप राहतो इकडे. इकडे 200-200 चालतात घरी सून आहे. चालत नाही. एकही करत नाही. बर बर बर. दुसरे माऊली आहेत, त्या भाकरी भाजत आहेत, त्यांच्याशी संवाद साधणार आहे. माऊली तुमचं नाव सांगा. सिंधू. तुम्ही आता या, तुमचं वय काय खरं म्हणजे? पहिले वय 50-55 आहे. 50-55 पुढे तुम्ही? पुढे 60. आता तुमच्या दिंडीमध्ये माणसं जवळपास अशी माहिती मिळते की 200-300 माणसं आहेत, मग त्यांचा स्वयंपाक तुम्हीच करता का? पोळ्या लटायच्या. काय काय असतं बरं जेवायला दिंडीत? जे आले नाहीत ना दिंडीला त्यांना उत्सुकता आहे दिंडीत काय काय तुम्ही पदार्थ करता? पाला, शेवग्याची भाजी, शेमल्या मिरच्याची भाजी, वरण. पुरणपोळी असते का? नाही, पुरणपोळी केली नाही. पण आता होईल, होईल पुरणपोळी. पण प्रेक्षकांना सांगतो, वारीत दिंडीत कुठल्याही दिंडीत जा, एकदा तरी पुरणपोळीचा बेत ह्या मंडळी करतच असतात. दुसरे माऊली आहेत, छान बघा, गोल भाकरी करतायत वारकऱ्यांसाठी. काय तुमची कितवी वारी, नाव सांगा? आमची तिसरी आहे. तिसरी वारी. हो, लक्ष्मीबाई गजानन चौधरी. बर, किती करावं लागतात बर माऊली भाकरी तुम्हाला रोज? रोज 250 करावं लागतात. 250 भाकरी तुम्ही करता? हो. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी? हो. बर, काय वारीचं, काय वारीचा काय अनुभव सांगाल तुम्ही? काय सांगा बाबा, अनुभव आता कशासाठी वारीत तुम्ही एवढं चालता, कष्ट घेता, पाय दुखतात? देवासाठी. देवासाठी. आज त्या पांडुरंगाकडे तुमचं काय मागणं आहे, काय घराणं आहे? सगळं आनंद राहावं, सगळे शिवा चांगले आनंद राहावं म्हणून. बर, तुम्ही कुठची मंडळी आहेत नेमके? तुम्ही कुठल्या? नांदेडचे. तालुका? उमरखेड. उमरखेडचे. हो. बर, तालुका उमरखेडचे हे सर्व वारकरी आहेत, त्यांची ही दिंडी आहे. माऊली भाकरी भाजतायत, त्यांचाही अनुभव विचारू. तुमचं नाव सांगा आणि कितवी वारी आहे तुमची? सुनीता विश्वजीत पवार. माझी पहिलीच वारी आहे. बर. माझा मुलगा आहे छोटा. बर. एक मुलगा आहे आणखीन घरी आहे. बर. या मुलाला वारीत आल्यानंतर अजूनच काम वाढलंय. हो. देवाची सेवा. देवाची सेवा. हो. किती करावं लागतं स्वयंपाक तुम्हाला रोज दिवसाला? आम्हाला रोज 200 माणसाचा आहे, 200 ते 300. बर. दररोज बरंच करावं लागतंय. बरंच करावं लागतं. काय भावना आहे तुमच्या या भावना आहेत, कसं वाटतंय वारी देऊन? खूप छान वाटते, खूप छान वाटते आणि अनुभव म्हणजे खूप चांगला आहे. चांगला. काय मागणार पांडुरंगाला? पांडुरंगा सगळ्याला सुखी ठेवा, पाऊस पडो, सगळं चांगलं व्हावं सगळ्यांनी. या दिंडीचे मालक माझ्यासोबत आहे, या पुढे या महाराज. महाराज जरा विस्ताराने सांगा, आपल्या दिंडीमध्ये माणसं किती आहेत आणि स्वयंपाकाचे कशी कशी सिस्टम असती, कसे हे स्वयंपाकाचे माणसं पुढे येतात, कशी तुम्ही अरेंजमेंट करता? आता लाईट नाही आहे, सांगा ना एकदा विस्ताराने. तुमचं नाव सांगा. माझं नाव पुंडलिक महाराज पवार. श्री संत भवानजी बापू पायदिंडी सोळा गुरुफळी ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर,
नांदेड जिल्ह्यातली ही हदगाव तालुक्यातली दिंडी आहे. दररोज 250-300 वारकरी असतात. या सर्व महिला सेवाधारी म्हणून आहेत. कुठल्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत, फक्त सेवा करतात. सकाळी लवकर समोर येणं, सकाळी 4 वाजता उठतात आणि 5 वाजता मग ट्रक निघतात. 6 वाजता दिंडी पैदल येत असते. तुम्ही दिंडीत चालत चालत येत असतात. ही मंडळी म्हणजे पुढे येऊन किती वाजता स्वयंपाकाला सुरुवात करतात आणि तुमचे जेवण किती वाजता होतात? सकाळी 7 ते 8 वाजता स्वयंपाकाला सुरुवात होते आणि 11-12 वाजता जेवणाला सुरुवात होते. दररोजचा वेगवेगळा मेनू असतो. म्हणजे सकाळ आणि संध्याकाळ हेच एक 4-5 ज्या आजी आहेत, त्या ताई आहेत, हेच करतात. त्यांच्याकडे ही सेवा आहे, हेच दररोज करतात. महाराज, तुम्ही एवढं दिंडी चालक म्हटल्यावर, मालक म्हटल्यावर तुमच्यावर फार मोठी जबाबदारी आहे. काय अनुभव सांगाल तुमचा? भगवंताने सगळ्यांना सुखी द्यावं आणि अशीच प्रत्येकाच्या प्रत्येकाकडून वारी करून घ्यावी आणि हा आनंद प्रत्येकाला मिळावा, हीच माझी अपेक्षा आहे. नक्कीच, आपण पाहिलं वारकऱ्यांच्या इतके त्यांना उन्हात चालावं लागतं, दिवसभर रखरखतं ऊन आहे आणि एवढं चालून येऊन त्यांना चार पायल्याचा ते मराठवाड्यातील आहे. मी तुम्हाला सांगतो, चार पायल्या हे फार मोठं स्वयंपाक असतो, 200 ते 300 माणसांचा, जो की 4 माणसाला म्हणजे फार जास्त असतो. मात्र त्या सर्व आजी त्यांच्या वय 60 वर्षाच्या पुढे गेलेले हसत मुखाने हा स्वयंपाक करतात आणि या 200-300 लोकांना खाऊ घालतात. एक आजी म्हणतात, घरी तर मी एकही भाकरी करत नाही की चपाती करत नाही, सून असते, मात्र या ठिकाणी त्या आनंदाने हे स्वयंपाक करतात आणि ही वारी पंढरीला निघालेली आहे. या वारीचं स्वर्ग सुख ही मंडळी घेत असतात. वारीच्या वाटेवरील ह्या सर्व प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत राहू. आपण पाहत राहा लेट्स अप.